कोयना धरणात पाणीसाठा वाढला कोयना धरण परिसरात दमदार पाऊस धरणात त्र्याण्णव पॉईंट तेवीस टी एम सी पाणीसाठा सहा हजार चारशे एकोणसाठ क्युसेक पाण्याची आवक धरण अठ्ठ्याऐंशी पॉईंट अठ्ठावन्न टक्के भरले गेल्या काही दिवसापासून दडी मारून बसलेल्या पावसाने कोयना धरण परिसरात दमदार पुनरागमन केले असून गेले काही दिवस पडत असलेल्या पावसामुळे कोयना धरणात त्र्याण्णव पॉईंट तेवीस टी एम सी पाणीसाठा झाला आहे धरण सध्या अठ्ठ्याऐंशी पॉईंट अठ्ठावन्न टक्के भरले असून धरणात सहा हजार चारशे एकोणसाठ क्युसेक पाण्याची आवक होत आहे दरम्यान सांगली पाटबंधारे विभागाच्या सिंचनाच्या मागणीनुसार पायता विद्युत एक हजार पन्नास क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता तो सध्या बंद करण्यात आहे थोड्याफार प्रमाणात पडत असलेल्या पावसाने धरण भरण्याची आशा निर्माण झाली असून धरणाची शंभर इकडे वाटचाल सुरू आहे गेल्या चोवीस तासात कोयना धरण परिसरात एकतीस मिलीमीटर नवजा परिसरात एकवीस मिलीमीटर तर महाबळेश्वर परिसरात एकवीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे सध्याच्या वातावरणामुळे कोयना धरण परिसर हिरव्यागार निसर्गाने नटला असून कोयना परिसरातील हा निसर्ग पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढत आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी साठी सुनील परीट कराड